विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। त्या कुरमुड्या गेले 8 दिवस मी पाहतोय, कोण अधिकाराचा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांना शिव्या गाडी चावलाय, तुला पेन्शन घेऊन देणार नाही, तुला फंड घेऊन देणार नाही, तुला बघून घेतो, अशा ज्या भूमिका चाललेल्या आहेत त्या चांगल्या नाहीत। लढाई माझ्याशी असेल मी त्याला समर्थ आहे, बाकीच्या लोकांना दुरवून करणं, चरवात करणं, काहीतरी मागं लावत बसणं, शिव्यागाडी करणं हे चांगलं नाही। त्याला संजय पाटील समर्थ आहे देवाच्या आशीर्वादानं, लोकांच्या आशीर्वादानं, त्यामुळे हे धंदे बंद करावे लागतील अशी माझी विनंती। आपण काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही, आणि पुढका लोकांच्या पुढं सांगायचं आहे की मला लोकांसाठी करायचं आहे। लोकांसाठी करणाऱ्या माणसानं हे बंद पाडलं नसतं, बंद का पडलं, कशामुळं झालं, त्यावेळेचे काय प्रक्रिया होत्या, आज मी खोलात गेलेलो नाही। जी काही सवय लागलेली आहे की मी लोकांच्या मागणं करू शकतो पण माझ्या कोण मागं लागू शकत नाही, हा जो काही तुमचा भ्रम आहे तो कृपा करून काढा। याच्यातून काहीही चांगलं निर्माण होणार नाही। कारखाना दिला, स्वतःहून सुपूर्द केला, त्या माणसाला 1% सुद्धा नैतिक अधिकार नाही। याच्या बाबतीमध्ये मी शेतकऱ्यांसाठी करणार आहे, सभासदांसाठी करणार आहे, आग्रह आहे, काही नाही, सगळं झूठ आहे, बनाव आहे, हे उघड झालं या निकालानं। या सगळ्या भूमिका कुरघोडीचे धंदे बंद करा, लढाई माझ्याशी आहे, खासदार संजय पाटलांचा आमदार अनिल बाबर यांना इशारा। कुरघोडीचे धंदे बंद करा, लढाई माझ्याशी असेल तर त्यासाठी मी समर्थ आहे, असा इशारा खासदार संजय पाटलांनी आमदार अनिल बाबर यांना दिला आहे। यशवंत कारखान्याच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल बाबर यांच्यावर प्रचंड आगपाकड केली। मी लोकांच्या मागे लागू शकतो पण माझ्या मागे कोण लागू शकत नाही या भ्रमातून बाहेर या। मी खोलत जाऊन कारखाना का बंद पडला, कुणी पाडला हे खोलत जाऊन बाहेर काढू शकतो, असा इशारा त्यांनी बाबर यांना दिला। यशवंत कारखान्याच्या बाबतीत काही मंडळींना पुन्हा पुतना मावशीचे प्रेम यायला लागले आहे। मी कुणाच्या मागे पुढे करून जगणारा नाही, मी एकसंघ आणि जंग करणारा माणूस आहे। मी लोकांच्या मागे लागू शकतो पण माझ्या मागे कोण लागू शकत नाही हा भ्रम काढा। आपण काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही हे बंद करा। बंद का पाडले, कुणी पाडले हे खोलत जाऊन मला काढावे लागेल, हा माझा इशारा आहे। त्यावेळेच्या ऑफसेट प्राईसपेक्षा 28 कोटी रुपये जास्त देऊ तो कारखाना आपण 12-13 साठी त्याच्यानंतर सेल सर्टिफिकेट आणि पजेशन दिलं आणि त्या संबंधामध्ये अनिल बाबूंनी कोर्ट मॅटर सुरू केलं। हायकोर्टाचे स्ट्रिक्चर्स त्यांच्यावर पास झाले की लोकांची सरकारी संस्थेतली जबाबदारी तुम्ही न ओळखता एखादा शेअर्स घेतलेला असतो त्या जेव्हा संस्थेचे विश्वस्त म्हणून आपण तिथं जातो आणि ठेवीदारांचं जे कर्ज घेतलेलं आहे ज्या बँकेमध्ये तुम्ही कर्ज घेता त्या ठेवीदारांनी ठेवलेल्या पैशाला प्रचंड अडचणी उभा राहतात, तेव्हा हे काही नाही अशा पद्धतीचं हायकोर्टाने त्यावेळेला तो निकाल दिला होता। त्याच्यानंतर ते सुप्रीमला गेले, सुप्रीमला काही ट्विस्ट केलं आणि सुप्रीम कोर्टापासून काही बाबी लपवून ठेवून तिथं जवळजवळ 1.5 वर्ष त्यांनी घालवलं।
त्याच्यानंतर ज्यावेळी ती बोर्डावर दवे आणि दुसरे त्यांच्याबरोबर दवे साहेब न्यायमूर्ती जस्टिस आणि त्यांच्याबरोबरचं दुसरं बेंच मला आठवत नाही, पण मी माहिती घेऊन सांगेन कारण त्या निकालाच्या कॉफी आहेत. त्यांनी ती जी ब्रीफ त्यावेळी ज्यावेळी सुरू झालं हिअरिंग आणि फेकली अशी आणि सांगितलं काही नाही, सर्फेसी ऍक्ट प्रमाणे बँकेने विकलेलं आहे ते बरोबर आहे. तिथं त्यांनी अभिषेक सिंघवी नावाचे वकील उभे केले होते, त्यांच्यामार्फत थोडीशी दिशाभूल केली, कोर्टापासून काही गोष्टी लपवून ठेवल्या आणि आम्हाला पुन्हा DRT मध्ये जाण्याचं जे डिलक कंडोनेशन आहे, वेळेची मर्यादा आहे, ती आम्हाला जरा माफ करा, आम्ही खाली जातो. पुन्हा खाली 2-2.5 वर्षे तसंच पडलं. परवा 1-1.5 महिन्यापूर्वी ऑनलाईनच ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. त्याचा निकाल 10-15 दिवसापूर्वी झाला. 88 पानाचा हा निकाल आहे सगळा. त्यामध्ये कोर्टाने खूप बारकाईनं सगळ्या चालवलेल्या गोष्टी ऑब्झर्व केलेल्या आहेत, निरीक्षण केलेलं आहे आणि त्याच्यावर त्यांनी त्या निकालपत्रामध्ये सगळ्या टिप्पण्या केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये टिप्पण्यामध्ये असं म्हणलेलं आहे की ज्या वेळेला हे यशवंत कारखान्यामध्ये प्रमुख म्हणून होते त्यावेळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज घेतलं होतं, ते कर्ज फेडू शकत नाही, कर्जाचा बोजा एवढा झाला होता, त्यामुळे येणाऱ्या उत्पन्नातून कर्ज आणि ती संस्था बाहेर येईल असं नाही म्हटल्यावर यांनी स्वतः बँकेनं काढलेल्या त्या नोटिसीला उत्तर न देता स्वतः कारखाना हा कोऑपरेटिव्हचा सहकारातला कारखाना बँकेच्या ताब्यात ठराव करून कारखान्याचा हा कारखाना त्यांनी बँकेकडे सुपूर्द केला. त्यावेळच्या प्रक्रियेमध्ये एकदा पूर्वी टेंडर निघालं होतं, त्या टेंडरमध्ये मला वाटतं सोनीला म्हणजे कदम साहेबांनी ते टेंडर भरलं होतं आणि काही 2 टेंडर होते. ते टेंडर काही पॉलिटिकल इन्फ्लुएन्स वापरून रद्दबातल केलं होतं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टेंडरमध्ये ज्याची ऑफसेट प्राईस समजा 32 कोटी आहे तर ते आम्ही 56,51,000 रुपयाला हा कारखाना घेतला. इतकी प्राईस चढवून हा कारखाना त्यावेळी आपण विकत घेतला. कुठंतरी टेक्निकल मुद्द्याचा आधार घेऊन सुप्रीमपर्यंत नेला आणि सुप्रीममध्ये सुद्धा दिशाभूल करून पुन्हा DRT मध्ये 2-2.5 वर्ष घालवली. या कालावधीला जवळजवळ 9 वर्ष झालेली आहे. 9 वर्षामध्ये घेणाऱ्या माझ्यासारख्या माणसांचं आणि माझ्याबरोबर असणाऱ्या काही सहकार्यांचं आर्थिक प्रचंड मोठं नुकसान झालं. जे काही मला थोड्याशा आर्थिक अडचणी प्रचंड उभा राहिल्या त्याला कारण हे निर्माण झालं, पण व्यक्तिगत कधीही आम्ही त्या प्रक्रियेमध्ये टिपाटिपणी करण्याचा प्रयत्न केला नाही. कायदेशीर लढाई चालल्या होत्या, कायदेशीर लढाईच्या बाबतीमधनं होणाऱ्या गोष्टी आपण त्या फेस करत होतो, सामोरे जात होतो. आज त्याचा निकाल झाल्यानंतर 2013 साली दिलेलं आम्हाला सुप्रीमपर्यंत मान्य झालेलं सेल सर्टिफिकेट आणि सेल पजेशन या दोन्ही गोष्टींच्या आधारे जो कायद्याचा भाग आहे, ज्या दिवशी सेल सर्टिफिकेट झालेलं असतं त्या दिवशी ते सेल डीड करावं लागतं, पण ते आल्यामुळं आम्हाला ते करता आलं नाही आणि 9 वर्ष गेली. परवा मी 31 तारखेला ते सेल डीड करून घेतलं, रजिस्टर केलं, तेव्हापासूनच्या असणाऱ्या त्याच्या स्टॅम्प ड्युटीच्या ज्या काही दंडाच्या बाजू आहेत त्या सगळ्या भरल्या, त्याचं व्हॅल्युएशन केलं आणि जमिनीच्या संदर्भामध्ये शासनाची जी स्कीम आहे की त्या व्यवसायाच्या निमित्तानं होणारं जे जमिनीच्यासाठी लागणारी स्टॅम्प ड्युटी आहे त्या माफीच्या बाबतीतनं परमिशन घेऊन तो 31 तारखेला आम्ही कागद रजिस्टर केला, तो नोंदणीला दिला. त्याच्यामध्ये वर्ग 1 वर्ग 2 अशा काही जमिनी आहेत, त्या वर्ग 2 जमिनी नजराना भरून आजपर्यंत 1,00,000 जमिनी झालेल्या आहेत. त्या पद्धतीनं आम्ही पुढे जातोय. मी पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला एवढाच विश्वास देऊ इच्छितो की गेल्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये मला 4-5 सीझन घेता आले, पण ते अपुऱ्या पैशामुळं, पैसे आपण भरले होते पण रजिस्टर न झाल्यामुळं माझं 7-12 नाव लागलेलं नव्हतं या संस्थेचं. या संस्थेमध्ये मला बँकेकडनं फायनान्स मिळवताना अनेक गोष्टी अडचणी निर्माण व्हायच्या,
तो अपुरा तोकडा फायनान्स मिळायचा पूर्ण क्षमतेने कारखाने आपण चालवू शकलो नाही, त्यामुळे संस्थेला म्हणजे आम्हालाही तोटा झाला आणि त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं क्रशिंग व्हायला पाहिजे होतं तेवढं क्रशिंग न झाल्यामुळे शेतकऱ्यांचाही ऊस घेता आला नाही. आज काही मंडळींना पुन्हा पुतना मावशींचं प्रेम उफाळून यायला लागलेलं आहे. मी या सगळ्या प्रकरणामध्ये व्यक्तिगत आपण या गोष्टी थोडाशा दुर्लक्ष करून राजकारणातले काही नीती नियम संकेत पाळून आजपर्यंत 9 वर्ष मी हे सगळं सहन केलंय. तरी सुद्धा निकाल लागल्यानंतर अजून कुरघुड्या करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. माझ्या आयुष्यामध्ये जगताना मी एक संघ किंवा जंग या मनस्थित जगणारा संजय पाटील आहे. मला कुणाच्या मागं पुढं करून लाडीबुडी लावून मकलाशा करून राजकारण लोकांनी इथंपर्यंत आणलेलं नाही. लोकांशी प्रामाणिक राहून काम करणारा मी कार्यकर्ता आहे. त्यांच्या शक्तीनं त्यांच्या पाठबळानं त्यांच्या आशीर्वादानं मी इथंपर्यंत जिल्ह्याचा खासदार म्हणून आज काम करतोय. माझी ही भूमिका आहे की यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान, हा कारखाना कोणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय फ्रॉड झाले होते, त्यावेळेची काय अवस्था होती, त्याला जबाबदार कोण, बँकेला कोणी दिला, दोन्ही ठिकाणी कसे तुम्ही होता, तुम्हाला ह्या सगळ्या प्रक्रिया मला आजच्या बैठकीमध्ये खोलवर जायचं नाही. पण जी काही सवय लागलेली आहे की मी लोकांच्या मागून जाऊ शकतो पण माझ्या कोण मागं लागू शकत नाही, हा जो काही तुमचा भ्रम आहे तो कृपा करून काढा. याच्यातून काहीही चांगलं निर्माण होणार नाही. हा निकाल लागलेला आहे, त्याच्या आधारे खरेदी केलेला आहे, तुम्ही हायकोर्टात गेलेला आहात, हायकोर्टाचा निकाल उद्या त्याच्यामध्ये सोमवारी ती तारीख चालेल, हायकोर्ट त्या बाबतीमध्ये डिसिजन देतील, कायद्याच्या बाबतीमध्ये बघून सगळं करतील. पण कुणीतरी ते घेतलंय याच्यामध्ये या कोर्टाने त्यांना संधी दिली होती की तुम्ही गुंतवलेल्या पार्टीला व्याजासहित पैसे परत देणार असाल तर मला सांगा, मी त्या बाबतीमध्ये निकाल देतो. हे DRT चे जज साहेब त्यांना विचारताय, त्यांनी सांगितलं हे मान्य नाही, त्यांनी सांगितलं हे मला मान्य नाही. पुन्हा त्यांनी दुसऱ्या वेळेला विचारलं की तुम्ही त्यावेळच्या यशवंत कारखान्याच्या कर्ज जे आहे ते इंटरेस्ट सहित भरणार असाल तर बँकेला तसा आदेश देतो की त्यांनी गुंतवलेले पैसे त्याचं व्याज आणि त्यांनी केलेली गुंतवणूक एवढी द्या, मी त्या बाबतीत विचार करतो. तेही त्यांनी नाकारलेलं आहे. आपण काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही आणि पुळका लोकांच्या पुढं सांगायचा आहे की मला लोकांसाठी करायचं आहे. लोकांसाठी करणाऱ्या माणसानं हे बंद पाडलं नसतं, बंद का पडलं, कशामुळं झालं, त्यावेळेचे काय प्रक्रिया होत्या, आज मी खोलात गेलेलो नाही. पण कालांतरानं मला या सगळ्या गोष्टीच्या खोलात जाऊन हे सगळं समाजासमोर आणावं लागेल एवढाच इशारा या निमित्तानं मी देतोय. लोकांच्या आशीर्वादानं मला हे युनिट चांगलं चालवायचं आहे. शेतकऱ्यांच्या उसाला योग्य भाव मला देऊन हे युनिट पुढे न्यायचं आहे. मागे एकदा मी प्रेस घेतली होती यशवंत कारखाना चालू करताना, माझ्या काही अडचणी निर्माण झाल्या होत्या की त्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट असले पाहिजे. त्याच्यासाठी आपण सरकारची केंद्र सरकारची एक योजना आहे, इथेनॉल 20 ब्लेंडिंग पॉलिसी 2020 म्हणून आहे. त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन केलं, त्याच्यामध्ये सँक्शन घेतलं. इथेनॉल 250 KLPD म्हणजे 2,50,000 लिटर रोज एवढ्या कपॅसिटीचा आपण इथेनॉल डिक्शनरीतनं निर्माण करण्याची आपण त्या बाबतीमध्ये प्रास अन्य कंपन्यांशी बोललं झालेलं आहे. डिसिजन फायनल झालेले आहे. पैशाच्या अडचणी ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला प्रचंड उभा राहिल्या. काही मित्रमंडळी असतील, फायनान्शियल इन्स्टिट्यूट असतील, हे सगळे पैसे आपण बाहेरून उभा केलेले होते, म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूट आणि लोकांच्याकडनं. लोक म्हणजे माझे सहकारी. मी कुठल्याही सोना चांदीच्या दुकानदाराकडून 1 रुपया घेतलेला नाही. एवढ्या आर्थिक अडचणी मला उभा राहिल्या. लोकांना पैसे देताना मागं पुढं झालं, आजही माझे 6-7 कोटी रुपये यशवंतची बिलं द्यायची आहे. पण मला
ह्या सगळ्या अडचणीतनं निर्माण करायला ह्याचं कारण हे आहे, गेले 9 वर्ष पूर्ण क्षमतेनं ते कारखाना आपल्या नावावर न झाल्यामुळं, रजिस्ट्री न झाल्यामुळं आपणाला बँकेचा फायनान्स घेता आला नाही, मिळाला तो फार तोकडा मिळाला, ज्यादा इंटरेस्टनं पैसे घेऊन पतसंस्थेतनं आपण लोकांच्याकडनं घेऊन आपण तो चालवण्याचा प्रयत्न केला पण पूर्ण क्षमतेनं चालवता आला नाही, त्यामुळं त्या संस्थेनंही प्रचंड तोटे झालेले आहे आणि शेतकऱ्यांचंही मला पूर्ण क्षमतेनं क्रशिंग करता आलं नाही। तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझी भूमिका एवढीच आहे, हे समाजापर्यंत पोचावं, सामान्य माणसांच्यापर्यंत, शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचावं, ही यामागची माझी भूमिका आहे। आणि एक 8-10 दिवसानंतर 15 दिवसानंतर ह्या कुरगुड्या गेले 8 दिवस मी पाहतोय, कोण अधिकाराचा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांना शिव्या गाडी चावलाय, तुला पेन्शन घेऊन देणार नाही, तुला फंड घेऊन देणार नाही, तुला बघून घेतो, अशा ज्या भूमिका चाललेल्या आहेत त्या चांगल्या नाहीत। लढाई माझ्याशी असेल तर मी त्याला समर्थ आहे, बाकीच्या लोकांना पिळवणूक करणं, छळवाद करणं, काहीतरी मागं लावत बसणं, शिव्या गाडी करणं हे चांगलं नाही, त्याला संजय पाटील समर्थ आहे देवाच्या आशीर्वादानं, लोकांच्या आशीर्वादानं, त्यामुळे हे धंदे बंद करावे ला अशी माझी विनंती आहे। तुम्ही काय खेळ केलेले आहे, सुप्रीमकोर्ट काय लपवलेलं आहे, तुम्ही कसे खेळवत आलाय, तुम्ही काय करताय, कोर्टाची कशी ट्विस्ट करत गेला, पब्लिक टॉक इंटरेस्ट कसे आहे, तुम्ही याही संस्थेत डायरेक्टर आहे, त्याही संस्थेत डायरेक्टर आहे, तुम्हाला चालवायचंही नाही, चालूही द्यायचं नाही, तुम्हाला कोर्ट ज्यावेळी विचारतं की मी घातलेल्या पार्टीचे पैसे इंटरेस्ट सही तुम्ही देणार असाल तर मी आज त्याचा विचार करतो, अजून काय सांगाल कोर्टाने, बोलावं, लोकांच्या पुढं कळलं पाहिजे। 31 तारखेला त्याचं रजिस्टर कट झालेलं आहे, आपण ते नोंदवण्यासाठी दिलेलं आहे, त्याच्यामध्ये एक वर्ग 2 जमिनीच्या ज्या 2 बाबतीमध्ये आहेत त्याचे मी पैसे नजराला काय असेल ते भरून येईल, कायदेशीर बाबीमधनं त्या सगळ्या केले। त्याच्यापूर्वी त्यांनी एका माणसाला असंच उभा करून तो हे गायला नाही आमकाय तमकाय असं करून ते केस केली होती, कुशवा कलेक्टर होते, तिथे फेटाळण्यात आलं होतं, DRT मध्ये गेले, DRT ने ते फेटाळलेला। आता पुन्हा तक्रारी चालू आहे, पण जे कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करून घेऊन आम्ही या सगळ्या नजराना भरणं अंक भरणं जे आहे त्या करीन, पण ज्यांनी दिल्या मॉर्गेज केल्या